नवापूर तालुक्यातील दापूर येथील आदिवासी ज्ञानपीठ नवापूर संचलित अनुदानित आदर्श प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथे महसूल विभाग मार्फत महाराजस्व अभियान शिबिराचे उद्घाटन सरस्वती मातेचे पूजन व दीप प्रज्वलन करून तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी केले। यावेळी नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी, दापूर गावाचे लोकनियुक्त सरपंच जयराम कुंवर, तलाठी देवीदास गावित, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय गावित, मुख्याध्यापक एस बी खैरनार, एन बी वाघ, तलाठी राजेश वळवी, सुरेश कोकणी, प्रीती वसावे, ग्रामविकास अधिकारी दापूर ए एन पाटील आदी उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार दापूर सरपंच जयराम कुंवर, उपसरपंच प्रिया गावित, मुख्याध्यापक एस बी खैरनार, एन बी वाघ यांनी केला। यानंतर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्या हस्ते नवीन रेशन कार्ड लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले। यावेळी तहसीलदार मंदार कुलकर्णी म्हणाले की लाभार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनेसाठी अर्ज सादर करून त्याचा लाभ घ्यावा। तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक महिन्याचे आयोजन करण्यात आले आहे। या महिन्यात जास्तीत जास्त ग्रामस्थांनी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र करिता अर्ज सादर करावेत। तसेच 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी निकालाची वाट न पाहता जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन केले, जेणेकरून एकाच वेळी सेतू केंद्रावर होणारी गर्दी कमी होईल व सर्वांना वेळेत दाखले मिळतील व त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही। यानंतर दापूर गावाचे लोकनियुक्त सरपंच जयराम कुंवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माध्यमिक शिक्षक राहुल इंदवे यांनी केले तर आभार प्राथमिक शिक्षक वसंत चव्हाण यांनी मानलेत। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर। गाव आहे तिथं कार्यक्रम घेतला, आज इथं आहे दापूरमध्ये आणि उद्या नवा गावमध्ये आहे। यापूर्वी मागच्या महिन्यात आम्ही खंडबारा आणि त्या मंडळातले तीन गावांमध्ये असेच कार्यक्रम घेतले होते आणि चांगला प्रतिसाद लोकांचा या कार्यक्रमाला मिळतो। शक्यतो त्या दिवशी आलेले अर्ज त्याच दिवशी निकालात काढायचे आणि तिथल्या तिथं लोकांना रेशन कार्ड असतील किंवा जे करण्यासारखे कामं आहेत, रेशन कार्ड, जातीचे डोमेसाईल, नॅशनॅलिटीचे दाखले, सातबारा उतारा, फेरफार नोंदी, हे तिथल्या तिथं होण्यासारखे काम आहेत ते करून द्यायचा प्रयत्न आहे। आणि सामाजिक अर्थसहाय्य योजना आणि इतर जे काही असतात जातीचे दाखले ज्याच्यासाठी काही वेळ लागतो तर ते कागदपत्र गोळा करायचे आणि त्याचं प्रोसेसिंग जे आहे ते ऑफिसमध्ये जाऊन करायचं आणि पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये ते पण अर्ज निकाली काढायचे आणि त्या लोकांना न्याय द्यायचा असा आमचा प्रयत्न मागील 2 महिन्यापासून चालू आहे। आजही आपण इथं सकाळपासून कार्यक्रम 9 साडे 9 पासून मला वाटतं लोक यायला सुरुवात झाली असेल। काहींचे अर्ज आलेले आहेत, प्रोसेसमध्ये आहेत आणि आज 5 वाजेपर्यंत आमचे सर्व तलाठी मंडळ अधिकारी सप्लायचे जे कोणी लोक असतील ते थांबतील आणि तुमचे जे काही अर्ज येतील ते सगळे अर्ज आजच्या आज प्रोसेस केले जातील। जे शक्य आहे त्याला इथल्या इथं आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ आणि जिथं शक्य नाही आहे ते पुढच्या 8 दिवसांमध्ये आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ। त्याच्यामुळं जे आजूबाजूच्या परिसरातले सरपंच उपसरपंच आलेले आहेत किंवा नागरिक आले असतील तर त्यांनी आपले गावातल्या लोकांना बोलवून घ्या आणि दापूरमध्ये असा कार्यक्रम शिबिर चालू आहे त्याचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असं आपण फोनद्वारे किंवा आपल्याला ज्या माध्यमातून सांगणं शक्य आहे त्या माध्यमातून आपण सांगावं आणि 5 वाजेपर्यंत आज आमचे सगळे स्टाफ इथं थांबून राहील आणि तुमचे जेवढे काही अर्ज आले असतील त्या सगळ्यांवर आम्ही प्रोसेसिंग करणार आहोत। इथे प्रत्यक्ष जावं लागतं आणि आपल्या गावा किंवा आपल्या एरिया थ्रू आपले जेवढे गावं आहेत, आता 3-4 महिन्याआधी आता मला जमलं नाही हे काही कारणामुळे, पण याच्या आधी मी जवळजवळ 16-17 लोक आपले अपंग लोक तिथे घेऊन गेलेलो आहे आणि त्यांना स्वतः जाऊन मी फॉर्म भरून दिलेले आहे आणि हे कामं त्यांना सर्टिफिकेट मिळाले आहे आणि तहसीलदार साहेबांच्या कृपेने त्यांना बऱ्याच लोकांना ते अपंग शिष्यवृत्तीसुद्धा भेटते आणि महिलांना जवळजवळ 70च्या वरती दापूर, उचीमौली, बोरपाडा, कामत, गाताडी किंवा नंदीपाडा, 1-2 जामनपाड्याचे अशा लोकांना सुद्धा आपण फॉर्म भरून देतो, फ्रीमध्ये भरून देतो, कोणाकडूनही काही घेत नाही। अपंगांनासुद्धा आपण स्वतः रिक्षा करून देतो आणि तिथे स्वतः जातो। फक्त मी त्यांना म्हणतो की तुम्ही 10 रुपयाचे सुट्टे घेऊन घ्या म्हणजे केस पेपर काढता येईल, बस तेवढंच। त्यांच्याबरोबर डॉक्टरपर्यंत घेऊन जाणे, वेगवेगळ्या रूममध्ये वेगवेगळ्या डॉक्टरकडे घेऊन जाणं, हे सुद्धा काम आपल्या गावातले माझे सहकारी मला मदत करतात।